नमस्कार मित्रांनो, मी एवन एलमुले आणि तुम्ही बघताय एवन क्रिएशन चंद्रपूर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी सगळ्यांची धावपळ सुरू आहे। या योजनेचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरणे 1 जुलै 2024 पासून सुरू झाले आहे। या योजनेसाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज भरू शकतो। मित्रांनो, विशेष म्हणजे हे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आपण स्वतः सुद्धा भरू शकतो। मग ऑनलाईन अर्ज नेमका कसा भरायचा, ऑफलाईन अर्ज नेमका कसा भरायचा आणि कोणती कागदपत्र जोडायची याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून घेणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ही विनंती। मित्रांनो, आता सुरुवात करूयात की ऑनलाईन अर्ज नेमका कसा भरायचा। ऑनलाईन अर्जाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काही कागदपत्र तयार ठेवणं आवश्यक आहे आणि या कागदपत्राची फोटो आपल्याला 1 MB साईज पर्यंत तयार ठेवायचे आहेत। मग ही कागदपत्र नेमकी कोणती आहेत तर ते आपण बघूयात। या योजनेचा फॉर्म भरताना संबंधित महिला स्वतः उपस्थित असणे गरजेचे आहे। तर सर्वात पहिले कागदपत्र आहे त्या महिलेचं आधार कार्ड, त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे अधिवास प्रमाणपत्र, जर ते नसेल तर त्या ठिकाणी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला चालेल, आणि तेही नसेल तर 15 वर्षापूर्वीचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड लागते। त्यानंतर आहे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र तसेच बँक पासबुक या गोष्टी लागणार आहेत, आणि महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल किंवा परराज्यातील महिला विवाहानंतर महाराष्ट्रात आली असेल तर त्या ठिकाणी ती महिला आपल्या पतीचे कागदपत्र जोडू शकते, जसं की पतीचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला। आता आपण हे 5-6 कागदपत्र तयार ठेवली तर आपण आता ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं स्वतः हा फॉर्म भरू शकतो। तर आता आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे, त्यासाठी सर्वात आधी आपल्याला मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वर जायचे आहे आणि प्ले स्टोअर वरून आपल्याला नारी शक्ती दूत हे ऍप डाउनलोड करायचे आहे। तर मित्रांनो, या संबंधीची पुढील माहिती देण्यासाठी मी सचिन भाऊ यांना आमंत्रित करतो। ते चंद्रपूर येथे स्वतःचे डिजिटल सेवा केंद्र चालवतात, तर आपल्याला ते पुढील माहिती सविस्तरपणे सांगतील, म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्ले स्टोअर मधून आपल्याला आधी नारी शक्ती दूत ऍप डाउनलोड करायचं आहे। तर नारी शक्ती दूत ऍप आपण प्ले स्टोअर वर सर्च केल्यानंतर आपल्याला हे ऍप अशा प्रमाणात दिसेल, त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर डाउनलोड करता येईल। डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करायचं आहे, इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ते ओपन करायचं आहे। ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला ते मोबाईल क्रमांक मागेल, मोबाईल क्रमांक केल्यानंतर एक OTP येईल आणि तो OTP टाकल्यानंतर ॲप आपल्याला या प्रमाणात ओपन होईल। असा ॲप ओपन झाल्यानंतर ते आपल्याला आपलं प्रोफाईल अपूर्ण आहे असा मेसेज देईल। आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा असा ऑप्शन पुढे आल्यानंतर त्यावर क्लिक करायचं आहे। ही माहिती इथे टप्प्याटप्प्यानं आपलं नाव, त्यानंतर आपला ईमेल ID, आपला जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, त्यानंतर महिला शक्तीचा जो काही प्रकार आहे त्यामध्ये सामान्य महिला हा एक पर्याय निवडायचा आहे, कारण बाकी समूह संस्थाधन व्यक्ती बचत गट किंवा बचत गट सचिव हे पदावर आपण नसणार आहोत। तर सामान्य महिला हा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला अपडेट करायचं आहे। अपडेटवर आपण क्लिक केल्यानंतर आपलं प्रोफाईल इथं तयार होईल आणि त्यानंतर आपला ॲप आपल्याला पुढच्या स्टेपवर घेऊन जाईल। आता आपलं प्रोफाईल इथे अपडेट झालेलं आहे, त्यानंतर आपण इथं कोपऱ्यामध्ये नारी शक्ती दूत नावाचा एक ऑप्शन दिसतो, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असे ऑप्शन दिसतात, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांच्या इतर योजना आणि केलेले अर्ज। तर आता आपल्याला अर्ज करायचा आहे तोही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी, तर आपण त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला तो हा ऑप्शन फॉर्मवरती घेऊन जाईल। तर हा आता फॉर्म आपल्या इथं ओपन झालेला आहे। सुरुवातीला जो नाव आपलं महिलेचं नाव टाकायचं आणि तेही आधार कार्ड प्रमाणे, म्हणजे आधार कार्डवर ज्या प्रमाणात आपलं नाव आहे, सुरुवातीला आडनाव आहे की नाव आहे त्याप्रमाणे इथं आपल्याला नाव टाकायचं आहे। त्यानंतर पतीचं किंवा वडिलांचं नाव, जर समजा महिला अविवाहित असेल तर वडिलांचं नाव टाकावं लागेल आणि जर समजा महिला विवाहित असेल तर पतीचं नाव इथं आपल्याला टाकावं लागेल। त्यानंतर जन्मदिनांक, आपला जो काही जन्मदिनांक आहे आधार कार्ड प्रमाणे तो तिथे टाकायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती भरायची आहे। सुरुवातीला अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे, त्यानंतर जन्माचं ठिकाण कुठलं आहे यामध्ये जिल्हा निवडायचा आहे, समजा आपण अकोला जिल्हा निवडला उदाहरणासाठी, त्यानंतर आपल्याला शहर कोणतं आहे, गाव कोणतं आहे ते एक ऑप्शन येईल, त्यानंतर ग्रामपंचायत कोणती आहे, ग्रामपंचायत आहे की नगरपंचायत आहे किंवा नगरपालिका आहे हे सुद्धा ऑप्शन येतील, त्यानंतर पिनकोड काय, म्हणजे आपला जो काही जिल्हा किंवा तालुका किंवा गाव निवडलं आहे त्याचा पिनकोड काय, त्यानंतर आपल्याला मोबाईल क्रमांक मागितला जाईल, मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे, त्यानंतर आधार क्रमांक काय आहे, आधार क्रमांक टाकताना व्यवस्थित काळजीपूर्वक टाकावा की जेणेकरून तो चुकणार नाही, त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ आपण घेत आहोत का,
की याच्यामध्ये समजा पीएम किसान आहे किंवा संजय गांधी निराधार योजना आहेत, तर या योजनेचा आपल्याला लाभ मिळतो का? जर मिळत असेल तर होय किंवा नाही हे ऑप्शन आहेत. जर आपल्याला इतर योजनांमधून लाभ मिळत असेल तर होय टाकायचं आहे, नसेल मिळत तर नाही टाकायचं आहे. आणि यामध्ये आणखी सरकारनं अट घातली की या योजनांमधून जर तुम्हाला 1,500 रुपयांपेक्षा कमी लाभ मिळत असेल, समजा एखाद्या महिलेला 1,000 रुपयेच मिळत असतील तर वरचे 500 रुपयाचा जो फरक आहे तो आपल्याला मिळणार आहे. तर त्यामुळं हो किंवा नाही हे दोन ऑप्शन आपल्याला टाकावे लागतील. तर जर आपल्याला मिळत नसेल तर आपण नाही म्हणून टाकायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये बाकीचे ऑप्शन जो काही विभागनिहाय ही योजना आहे तर तो दिसणार नाही पुढे. त्यानंतर महिलेची वैवाहिक स्थिती काय आहे, विवाहित आहे, अविवाहित आहे, विधवा आहे, परित्यक्त आहे, निराधार आहे किंवा घटस्फोटित आहे, हे सगळे ऑप्शन आपल्याला इथे येतील. योग्य तो पर्याय निवडायचा आणि नंतर आपण पुढे तो फॉर्म आपल्याला घेऊन जाईल. वैवाहिक स्थिती निवडल्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव काय होतं ते नाव इथं टाकायचं आहे. त्यानंतर महिलेचा जन्म परप्रांतीय जर झाला असेल, झाला आहे किंवा नाही हे तर विचारण्यात येतं. जर समजा जन्म इतर राज्यामध्ये झालेला असेल महाराष्ट्र सोडून तर होय हा पर्याय निवडायचा, नसेल तर नाही हा पर्याय निवडायचा आहे. आता अर्जदाराचा बँकेचा जो तपशील आहे तो त्या पुढं अर्जामध्ये भरावा लागेल. तर सुरुवातीला बँकेचं नाव टाकायचं आहे, बँकेचं आपलं नाव कुठल्या SBI मध्ये आहे किंवा इतर बँकांमध्ये तो टाकायचं आहे. त्यानंतर बँकेच्या खातेधारकाचं नाव आपल्या पासबुकवर ज्या प्रमाणात आहे तसं टाकायचं. त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक इथं नमूद करायचा आहे की खाते क्रमांक काय आहे. त्यानंतर बँकेचा IFSC कोड हा सुद्धा काळजीपूर्वक टाकायचा आहे. त्यानंतर आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का हा एक ऑप्शन येतो आणि हा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला होय किंवा नाही हा पर्याय येतो. तर शक्यतोवर आधार संलग्न खातं जिथं द्यायचं आहे की जेणेकरून पुढे अडचणी येणार नाहीत आपण होय हा पर्याय इथं निवडायचा आहे. आता आपल्याला पुढचा जो येतो तो कागदपत्रांचा पार्ट आहे की नेमकं कागदपत्रं कुठली कुठली द्यायची. आपण सुरुवातीला पाहिलं की कोणती कोणती कागदपत्रं लागणार आहेत, त्या कागदपत्रांचे जे काही फोटोज आहेत त्या 1 MB साईजच्या आतमध्ये आपल्याला आधीच तयार करून ठेवायचे की जेणेकरून वेळेवरती आपल्याला अडचण येणार नाही. तर सुरुवातीचं जे डॉक्युमेंट्स मागितलं जातं, जो काही कागदपत्रं मागतात, त्याचं पहिलं आधार कार्ड आहे. आता आधार कार्डवर आपण इथं या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये जे डॉक्युमेंट सेव्ह असतील त्याच्यामध्ये जायचं आहे आणि आधार कार्ड क्लिक केल्यानंतर आपल्या इथं समोर आधार कार्ड जो आपण जो काही डॉक्युमेंट सिलेक्ट केलं ते आपल्याला पुढे दिसेल. तसं दुसरा जो पर्याय आहे किंवा डॉक्युमेंट द्यायचे आपल्याला कागदपत्र द्यायचे त्याच्यामध्ये आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तर याच्यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर परत आपल्याला हे डॉक्युमेंट्स तिथं निवडायचे आहेत, अपलोड करायचे आहेत. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र. आता उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये इथं जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर दोन त्यापैकी एकतर उत्पन्न प्रमाणपत्र आणि किंवा मग रेशन कार्ड की जे पिवळं किंवा केसरी आहे दोनपैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. जर तुमच्याकडं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर इथं तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र जोडावं लागेल. आणि जर समजा आपल्याकडं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर आपल्याला इथं त्या रेशन कार्डचं जे हे आहे पहिलं पान आहे किंवा शेवटचं पान आहे पहिलं आणि शेवटचं तर ते इथं जोडायचं आहे. आता अर्जदाराचं हमीपत्र, तर हमीपत्राची प्रिंटआउट आपल्याला काढायची आहे. ती प्रिंटआउट काढल्यानंतर अर्जदारानं त्याच्यावर सही करायची आहे आणि सही केल्यानंतर तो इथं फोटो काढायचा आणि तो फोटो इथं अपलोड करायचा आहे. आता बँकेचा पासबुक आहे, बँकेच्या पासबुकचा देखील आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. आता महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर पतीची कागदपत्र जोडायची आहे. ही पतीची कागदपत्र देखील आपल्याला इथून फोटोच्या माध्यमातून सिलेक्ट करता येतात. ही सगळी कागदपत्र आपण सिलेक्ट केल्यानंतर आता इथं अर्जदाराचा फोटो हा एक पर्याय आलेला आहे. अर्जदाराचा फोटो लाईव्ह काढायचा आहे, म्हणजे याच्यावर आपण क्लिक केलं की लगेच कॅमेरा ओपन होतो आणि कॅमेरा ओपन झाल्यानंतर आपल्याला तिथं फोटो घ्यायचा आहे. आता हे सगळं आपण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तसंच आपण सगळे कागदपत्र अपलोड केल्यानंतर इथं हमीपत्र डिस्क्लेमर नावाचा एक ऑप्शन येतो, त्याच्यावर आपण क्लिक केलं की इथं परत माहिती येते की तुम्ही कोणते कोणते कागदपत्र नियम आणि अटी पात्रतेच्या आहे इथं सगळे आपल्याला पाहायला मिळतात. या अटी आपण स्वीकारायच्या आहे हमीपत्राच्या. इथं आपण स्वीकारा बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती जतन करा हा एक ऑप्शन येतो, त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर माहिती जतन होते. आता हे माहिती जतन झाल्यानंतर आपल्याला परत आपण जी माहिती भरलेली आहे ते इथं या प्रमाणात दिसेल आणि ही माहिती आपण एकदा चेक केली की परत ती माहिती सबमिट करायची. सबमिट केल्यानंतर आपल्याला एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपला फॉर्म शेवटी सबमिट होईल, म्हणजे आपला फॉर्म पूर्ण झाला असं समजलं जातं. आता हे पाहिलं आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा. आता ऑफलाईन अर्जाचा सुद्धा पर्याय, म्हणजे ज्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन अर्ज भरण्याचा देखील पर्याय.
त्यासाठी आपल्याला योजनेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म घ्यावा लागेल आणि हा अर्ज आपल्याला अंगणवाडी, त्यानंतर ग्रामपंचायत आणि बालविकास अधिकाऱ्यांचं जे ऑफिस आहेत त्या ऑफिसमध्ये हा अर्ज द्यावा लागेल. हा फॉर्म कसा भरायचा ते पाहूया. तर आपल्याला स्क्रीनवर हा ऑफलाईन फॉर्म जो आहे तो असा दिसेल, म्हणजे अर्जाची प्रत अशी दिसेल. तर तो कसा भरायचा ते पाहूयात. आता जसं आपण ऑनलाईन फॉर्मचा ऑप्शन बघितलं किंवा ऑनलाईन जो फॉर्म बघितला तोच फॉर्म आपल्याला इथं फक्त ऑफलाईन आहे. म्हणजे सुरुवातीला महिलेचं नाव, त्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव, त्यानंतर लग्नानंतरचं नाव, जन्मदिनांक म्हणजे जन्माची तारीख काय तो एक ऑप्शन येतो, अर्जदाराचा पूर्ण पत्ता येतं, जन्माचं ठिकाण येतं, जन्म ठिकाणांमध्ये जिल्हा, शहर, ग्रामपंचायत कुठली होती, त्यानंतर पिनकोड काय होता, त्यानंतर महिलेचा एक मोबाईल क्रमांक, त्यानंतर आधार कार्ड क्रमांक मागितला जातो. तसं शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळत असेल तर तो किती मिळतो याचा देखील तपशील द्यावा लागतो. त्यानंतर महिलेची वैवाहिक स्थिती काय आहे, म्हणजे विवाहित आहे, अविवाहित आहे, घटस्फोटित आहे, विधवा आहे, परित्यक्त आहे, निराधार आहे. आपल्याला आपण फॉर्म भरताना या जो पर्याय योग्य असेल तो निवडावा, त्याच्यावर क्लिक करावं. त्यानंतर अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील मागितला जातो, त्याच्यामध्ये बँकेचं पूर्ण नाव, बँक खातेधारकाचं नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड हा सगळा मांडावा. जर म्हणजे जसं ऑनलाईन आपल्याला सगळी माहिती मागितली गेली तसंच ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा इथं भरायची आहे. त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का ते हो किंवा नाही हा पर्याय निवडायचा आहे. तसंच नारी शक्तीचा प्रकार काय, म्हणजे अंगणवाडी सेविका, मदतनीस, जर आपण यापैकी जे काही आपल्याला 5-6 पर्याय पुढे दिसतात यापैकी आपण कुठल्याच पर्यायामध्ये बसत नसेल तर सामान्य महिला हा पर्याय आपण निवडायचा आहे. त्यानंतर खालील सर्व कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहे की जसं आपण सुरुवातीला पाहिले त्यामध्ये आधार कार्ड आहे, आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र आहेत, उत्पन्न प्रमाणपत्र आहे, अर्जदाराचे हमीपत्र आहे, बँक पासबुक आहे, अर्जदाराचा फोटो आहे. आता उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड धारकांना हे अट काढून टाकण्यात आलेली आहे, तर आपण पुढे तसं नमूद करू शकता. आता एकदा आपण हा अर्ज भरला तर हा अर्ज भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रांमध्ये आपल्याला जमा करायचा आहे. मित्रांनो, आता या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया जे की पूर्णतः मोफत आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचे पैसे हे अर्ज भरण्यासाठी घेतले जात नाही. तसंच अर्ज भरताना संबंधित महिलेने स्वतः उपस्थित असणं गरजेचं आहे, कारण यामुळे स्वतः महिलेचा फोटो म्हणजे ऑनलाईन फोटो तसेच EKYC करता येईल. तसंच महिलेने अर्ज भरताना स्वतःचा आधार कार्ड आणि रेशन कार्डची जे काही ओरिजिनल प्रत आहे म्हणजेच ओरिजिनल ते सोबत घेऊन जाणं अनिवार्य आहे. आता ह्या होत्या दोन्ही पद्धती की या योजनेमध्ये म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, ऑफलाईन अर्ज कसा भरायचा, यासाठी कुठली कागदपत्र लागतील, यासाठी प्रक्रिया काय आहे हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे. तरी आपल्याला काही अडचणी असतील, काही मुद्दे आपल्याला समजले नसतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा, आम्ही त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आमच्या एव्हन क्रिएशन चंद्रपूर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला नक्की शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.